ती झाडांची एकसारखे साईज, चमक, कलर आहे. साधारणतः यांची साईज 250-300 ग्रॅमपर्यंत आहे, 100 ग्रॅमपासून पुढे. पहिलाच बार आहे. 60 ते 70 फळांची संख्या आपण या झाडावरती पकडलेली आहे. नमस्कार, माझं नाव प्रतीक रामदास रासकर, राहणार दगडवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आमच्या वडील पॉर्लजीत 2005 पासून आमचा डाळिंबेचा व्यवसाय आहे. त्यामध्ये चालू वर्षी माझ्याकडे साधारणतः 8 ते 9 एकर डाळिंबाचं पीक आहे. 2005 पासून डाळिंब व्यवसाय आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करत आहे. तसेच डाळिंब व्यवसायामधून शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली दिसून आलेली आहे. तसेच डाळिंब हा व्यवसाय शेतकऱ्याला शेती करताना काहीतरी खर्च वजा जाता शिल्लक ठेवणारं पीक आहे. त्यामुळे डाळिंबाचं पीक आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. सुरुवातीला 2005-2006 साली आम्ही 2.5 एकरावरती डाळिंबाचा प्रयोग केला होता. तो सक्सेस झाल्यानंतर आम्ही पुढे वाढवत वाढवत तोच प्रयोग आता जवळजवळ 12-13 एकरावरती नेलेला आहे. आणि आता बहार धरलेला तोडणीस आलेलं साधारणतः 7 ते 8 एकराचं डाळिंबाचं पीक आहे. डाळिंबाच्या पिकाबद्दल तुम्हाला विशेष करून माहिती सांगायची म्हणली तर डाळिंबाची पिकाची लागवड जेजुरी फुले भगवा या वराठीची आम्ही सुरुवातीपासून केलेली आहे. ह्या वराठीचं प्रथमतः वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर हे वराठी मार्केटमध्ये या वराठीचा माल खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने विकला जातो. ह्या वराठीपासून जी डाळिंबाची साईज आहे ती कलर, चमक अतिशय चांगल्या प्रकारची आहे. ह्या वराठीमध्ये आता नवीन बऱ्याच वराठी निघालेल्या आहेत. त्यामध्ये जुना जेजुरी भगवा ही वराठी सगळ्यात टॉपची आहे असं मला तर वाटतं. आता नवीन जैन, टिश्यू कल्चर, शरद किंग अशा बऱ्याच वराठी निघालेल्या आहेत. पण त्याच्या थोडीच तोड म्हणलं तर फक्त जुना जेजुरी भगवा हाच वराठी आहे. एकरामध्ये साधारणतः 12x8 या पद्धतीने आम्ही 400 रोपांची लागवड करत आहेत. जेणेकरून अंतर जास्त ठेवल्यामुळे झाडांचं लाईफ वाढत आहे आणि हवा खेळती राहिल्यामुळे ऊन, सूर्यप्रकाश याचा झाडाशी संपर्क आल्यामुळे झाडाच्या जी डाळिंबाची क्वालिटी आहे, चमक आहे, कलर आहे, रंग आहे, साईज आहे यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर फरक पडतो. तसेच साधारणतः रोप लावल्यापासून 15 ते 16 महिन्यानंतर आम्ही बहार धरला जातो. आमच्याकडे साधारणपणे फुल काळी जमीन आहे. 5 ते 6 फुटापर्यंत काळ्या जमिनीचा थर आहे. आमच्याकडे एप्रिल मे छाटण्या असतात. ह्या छाटण्या केल्यानंतर आम्ही खत आणि मटेरियल, रासायनिक मटेरियलचं व्यवस्थापन करत असतो. पहिल्यांदा छाटणी केल्यानंतर आम्ही सर्वप्रथम छाटलेल्या काट्या बाहेर काढून घेतो. त्याच्यानंतर झाडाचं दोन्ही झाडाच्या मधील अंतर बुंद्यापासून 1 ते 1.5 फूट सोडून सर्व बेड उखरले जातात दोन्ही बाजूने. त्यामध्ये खाली प्रथमतः आम्ही ब्ल्यू कॉपर आणि थायमिटचा वापर करतो. जेणेकरून झाडाचं आळं उखरल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मुळीला बुरशी तसेच फंगस तसेच कुठलाही किडी मरोग जे निर्माण होतात ते थायमिट आणि कॉपर टाकल्यामुळे निर्माण होत नाहीत. तसेच त्याच्यावरती आम्ही खताचा मोठी पाटी एक या पद्धतीने झाडाला खताचा डोस भरतो. डोस त्या खतावरती आम्ही रासायनिक झाडाची जे त्या वर्षाची पोझिशन बघून रासायनिक खताचा डोस भरला जातो 1 किलोपासून 2 किलोपर्यंत. त्याच्यानंतर ते खत आळं उकरलेलं मुजवून किंवा बुजवून टाकलं जातं आणि त्याच्यावरती नंतर पाचट म्हणजे आपले ऊसाचं पाचट आच्छादन करून नंतर लॅटल ओढली जाते. अशा पद्धतीने आमच्या मशागतीचे नियोजन असते. तसेच छाटणी झाल्यानंतर पुढे आम्ही रेस्ट पिरियडमध्ये काढीसाठी काम केलेले असते. रेस्ट पिरियडमध्ये आम्ही बागेला छाटणीपूर्वी 052 टिलचं हात वापरलेले असतात. काढीला पूर्णपणे मॅच्युरिटी दिलेली असते. 1 ते 1.5 महिना बागेचे पाणी बंद केलेले असतं. त्याच्यानंतरच आम्ही छाटणी करून घेतो. छाटणी झाल्यानंतर आम्ही बोर्डो हे झाडावरती फवारून घेतो. बोर्डोची फवारणी झाल्यानंतर आम्ही 1-10 दिवसांनी इथ्रेलची झाडाची पानगळतीची प्रोसेस घेतो. इथ्रेल व 052 घेऊन आम्ही झाडाची पानगळती करतो व त्याच्यानंतर 1-8-10 दिवसांनी 1 ते 1.5 तास या पद्धतीने झाडाला वापसा पद्धतीने पाण्याचे नियोजन करतो व तिथून पुढे बहार धरला असं समजले जाते. तिथून झाडाचे पानगळ झाल्यानंतर झाड पूर्णतः पाला आपला स्वर्ण सोडून देतं आणि काळ्या अवस्थेत येतं. त्यानंतर पाणी सोडल्यानंतर झाड फुटायला लागते. झाडाला नवीन पालवी फुटते. नवीन पालवी फुटल्यानंतर तिथून आमचं स्प्रेईंगचं नियोजन चालू होतं. तसंच त्यामध्ये झाडाची नवीन पालवी फुटल्यानंतर आम्ही सुरुवातीला रोगर आणि बायोस्टेन कीटकनाशकाची फवारणी करतो.
त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसांनी ड्रीपद्वारे खालून 0-52-34 दिलं जाते, कारण आमच्या जमिनीची पोत काळा असल्यामुळे पाण्याचे नियोजन एकदम व्यवस्थित ठेवावे लागते व जेणेकरून बागाचा तगारा शेंडा चालणार नाही याची दक्षता घ्यावी लागते, त्याकरता आम्ही खालून 0-52-34 आणि ह्युमिक देतो। त्याच्यानंतर पुढे बाग मॅच्युरिटी, मॅच्युरिटी म्हणजे पिवळासरपणा जो असतो बागाला तो कमी होऊन काळोखी तयार व्हायला होते व त्यानंतर चौक्या अवस्थेत बाग येते। चौक्या अवस्थेत आल्यानंतर आम्ही थ्रिप्सचं स्प्रे करतो, तसेच मायक्रोन्यूटन व आमोनो ॲसिड बेस टॉनिक जे कळीचे औषध म्हणतात त्याचा वापर करून त्या चौकीतून कळी काढण्याचे काम करत असतो। तसेच पुढे कळीच्या अवस्थेतून चौकीच्या अवस्थेतून कळी निघत असताना त्याच्या पुढे आम्ही थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रोज शोषक किडे यांच्या फवारण्या, त्याच्याबरोबर बुरशीनाशक याच्या फवारण्या घेत असतो। तसे ड्रीपद्वारे खालून आम्ही 0-52-34, 0-60-20, 42-47 या ग्रेड याचा वापर करतो, ज्या त्या पद्धतीने ज्या त्या वेळेनुसार त्याचा वापर केला जातो। तसेच पुढे 45-50 दिवसाच्या पुढे बागेचे सटिंग पेअर चालू होतो। सटिंग म्हणजे गोटी अवस्था म्हणजे बागेचे कळीतून बाहेर पडून सटिंग व्हायला लागलेली असते, अशा पद्धतीने आमचे नियोजन असते। तसेच मध्ये आळी, रसोशक किडीनाशक, बुरशीनाशक ह्या पद्धतीचे फवारणे आम्ही घेतो। ठीक आहे शेतकऱ्यांनो, मी आता तुम्हाला प्रत्यक्ष झाड दाखवत आहे। हे झाड पहिल्या बहाराचं आहे, आपण 13 महिन्यानंतर आपण ह्याला बहार पकडलेला आहे। तर या झाडाच्या साधारणतः 70 ते 80 फळ संख्या आहे। याची तुम्हाला साईज, कलर, चमक आपण प्रत्यक्ष दाखवत आहे व झाडाची संख्या पण तुम्हाला समोर दिसून येत आहे। हा बहार 13 महिन्यानंतर आपण छाटणी करून पकडले होते, म्हणजे साधारणतः आता हे 15-16 महिन्याचे झाड झालेले आहे। तुम्ही अजून पुढे कुठलेही झाड पाहू शकता, तसेच त्या झाडावरती फळ संख्या, झाडाची साईज, चमक, कलर कशा पद्धतीचे आहे हे तुमच्या लक्षात येईल। आपण समोर इथे पण दाखवू शकतो की झाडांची एकसारखे साईज, चमक, कलर आहे। साधारणतः आता हार्वेस्टिंगला आलेला आहे प्लॉट, 4-5 दिवसात हा प्लॉट हार्वेस्टिंग करायचा आहे। साधारणतः यांची साईज 250-300 ग्रॅमपर्यंत आहे, 100 ग्रॅमपासून पुढे। पहिलाच बार आहे, 60 ते 70 फळांची संख्या आपण या झाडावरती पकडलेली आहे। कलर येण्यासाठी कसं असतं माहिती आहे का सर? आपण कलरसाठी वेगळं असे काय करत नाही, ड्रीपद्वारे खालून पोटॅशियम शोनाइट 0050 वरून नॅनोपोटॅश ॲमिस्टारचा स्प्रे करत असतो आणि बागेची पूर्ण अवस्था पकवता झाली की नॅचरली कलर हा येत असतो। त्यामुळे तुम्ही झाडावरती प्रत्यक्ष बघू शकता की फळ संख्या, चमक, झाडाची साईज, कलर कसा आहे तो। तुम्ही कोणत्याही झाडावर इकडे सुद्धा पाहू शकता की कशी संख्या आहे त्याची, काय अवस्था काय आहे त्या झाडांची। 13 महिन्यानंतर हा प्लॉट पकडलेला होता आपण। तसेच झाडावरती 70-80 फळे आहेत एका एका झाडावरती। आता हा प्लॉट पूर्णतः पकवता क्षमतेत आहे, 7 ते 8 दिवसात हा हार्वेस्टिंग करण्यात येत आहे। कोणताही रोग नाही, किडी नाही, डांबऱ्या नाही, कुजवा नाही, कोणत्याही प्रकारचा तेलाचा अटॅक नाही, असा हा प्लॉट आणलेला आहे आपण। आपण पेपर झाकला होता वरून, सॅलिमार कंपनीचा आपण पेपर वरून प्रोटेक्शन पेपर बागेवर आच्छादन केलेला होता। सेटिंग झाल्यानंतर साधारणतः म्हणजे 3.5-4 महिन्यानंतर तुम्ही लावू शकता आणि बाग देण्यापूर्वी 1-8 दिवस काढू शकता आधी। साधारणतः आपल्या एकरामध्ये 400 झाडे बसलेले आहेत। अपेक्षित 400 झाडामधून मला प्रति झाड साधारणतः 14 ते 15 किलो डाळिंब उतरल असा माझा एक अंदाज आहे। साधारणतः 400 झाडामध्ये अपेक्षित 5.5 ते 6 टन माल निघेल। आत्ताची मार्केटची रेंज पाहता ते 85-90 रुपये मार्केटची रेंज आहे। 6 टन माल पकडला आपण तरी 9 6 9 54 साधारणतः 5-5.5 लाख रुपये अंदाजे ह्या प्लॉटचं पेमेंट होईल। त्यातून खर्च वजा जाता साधारणतः 4 लाख रुपयाचा आपल्याला निव्वळ प्रॉफिट राहील असा एक माझा अंदाज आहे।